बघा हे चार फंक्शन्स आहेत. फर्स्ट वन इज एक्सचेंज ऑफ गॅसेस, दॅट इज फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. वी नो व्हेरी वेल दॅट ड्यूरिंग फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन द गॅसेस आर एक्सचेंज. ज्याला फोटोसिंथेसिस होतं त्याला काय करतात वनस्पती, कार्बन डायऑक्साइड घेतात आणि ऑक्सिजन रिलीज करतात. ओके, काय सांगितलं मी, ज्याला फोटोसिंथेसिस होतं त्याला वनस्पती कार्बन डायऑक्साइड घेतात आणि ऑक्सिजन रिलीज करतात. रेस्पिरेशन मध्ये ज्याला रेस्पिरेशन करतात वनस्पती त्याला काय करतात, ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साइड रिलीज करतात. म्हणजे काय होतं, एक्सचेंज ऑफ गॅसेस. सेकंड फंक्शन इज दॅट ऍब्सॉर्प्शन ऑफ मिनरल्स अँड साल्ट्स फ्रॉम द सॉइल. थर्ड वन इज ट्रान्सपिरेशन अँड लास्ट वन इज द ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड. हे जे चारही फंक्शन्स आहेत, दीज फोर फंक्शन्स आर परफॉर्म विथ द हेल्प ऑफ डिफ्युजन. ह्या डिफ्युजनच्या मदतीने हे चारही फंक्शन्स कॅरी केले जातात. मग हे चारही फंक्शन्स कसे कॅरी केले जातात, फर्स्ट वन इज द एक्सचेंज ऑफ गॅसेस. फॉर एक्झाम्पल, ज्याला वनस्पती फोटोसिंथेसिस करतात, बरोबर आहे, ज्याला फोटोसिंथेसिस करतात वनस्पती त्याला ऑक्सिजन रिलीज होतो. काय होतो, ऑक्सिजन रिलीज होतो. ऑक्सिजनचं प्रमाण वनस्पतीमध्ये खूप असतं आणि जे ऑक्सिजनचं प्रमाण खूप जास्त झालेलं असतं ते काय केलं जातं, डिफ्यूज केलं जातं. त्या ऑक्सिजन वातावरणामध्ये सोडला जातो, वातावरणात पसरतो तो ऑक्सिजन. म्हणून आपण म्हणतो वनस्पती काय करतात, ऑक्सिजन देण्याचं काम करतात. म्हणजे वनस्पतीमध्ये ऑक्सिजनची निर्मिती होते. मग हे जे ऑक्सिजनची निर्मिती झालेली वनस्पतीमध्ये दिवसा जे ऑक्सिजनची निर्मिती होते त्याला ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. आजूबाजूच्या ऍटमॉस्फिअरमध्ये, आजूबाजूच्या सराउंडिंगमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कसं असतं, कमी असतं. म्हणून वनस्पतींमध्ये निर्माण झालेलं ऑक्सिजन काय होतं, त्याची मुव्हमेंट होते. म्हणजे काय होतं, डिफ्युजन होतं. ऑक्सिजनचं प्रमाण कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे ते काय होतं, त्याची मुव्हमेंट होते आणि आजूबाजूच्या सराउंडिंग मध्ये तो ऑक्सिजन पसरतो. म्हणजेच काय होतं, डिफ्युजन होतं. म्हणजेच काय होतं, एक्सचेंज ऑफ गॅसेस. मग ज्याला ते ऑक्सिजन रिलीज करतात त्याला कार्बन डायऑक्साइड घेतात आणि ज्याला कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वाढतं त्याला कार्बन डायऑक्साइड रिलीज करतात आणि ऑक्सिजन घेतात. मग हे जे रिलीज गॅस रिलीज होतात, ऑक्सिजन रिलीज होतो, कार्बन डायऑक्साइड रिलीज होतो वनस्पतींकडून, हा कशाच्या मदतीने होतो, डिफ्युजनच्या मदतीने. अँड हेन्स दिस इज द फर्स्ट फंक्शन दॅट इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ डिफ्युजन. या डिफ्युजनच्या मदतीने पहिलं फंक्शन होतं की वनस्पती काय करतात, गॅसेस एक्सचेंज करतात. सेकंड वन इज द ऍब्सॉर्प्शन ऑफ मिनरल्स फ्रॉम सॉइल वॉटर. वी नो व्हेरी वेल दॅट इन द सॉइल देर आर मेनी मिनरल्स अँड साल्ट्स आर प्रेझेंट अँड दॅट मिनरल्स अँड साल्ट्स आर इम्पॉर्टंट फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द प्लांट्स. वनस्पतींच्या वाढीसाठी कशाची आवश्यकता असते, मिनरल्सची आवश्यकता असते. अँड दीज मिनरल्स आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ आयन्स इन द सॉइल. म्हणून वनस्पती काय करतात, आयन्स ऍब्सॉर्प्शन करतात. म्हणजे काय करतात, मिनरल्स ऍब्सॉर्प्शन करतात. जसं आपल्या वाढीसाठी आपल्याला मिनरल्सची आवश्यकता आहे, आपल्याला प्रोटीन्स पाहिजे, व्हिटॅमिन्स पाहिजे, कार्बोहायड्रेट्स पाहिजे, बरोबर आहे, आयर्न पाहिजे, वेगवेगळे घटक जसं आपल्या वाढीसाठी आवश्यक आहेत. मग आपण काय करतो, आपल्याला कुठून मिळतात हे सगळे घटक, पालेभाज्यांमधून मिळतात, फळांमधून मिळतात. दररोज आपण जे अन्न ग्रहण करतो अन्नमधून काय मिळतं आपल्याला, हे सगळे घटक मिळतात, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स, बरोबर आहे, वेगवेगळे जे काही असेल सगळे घटक मिळतात. जरी हे घटक जर कमी पडले तर आपण काय करतो, सप्लिमेंटरी फूड घेतो, बरोबर आहे. सप्लिमेंटरी फूड कोणकोणतं घेतो, आपण फळं घेतो, फळांमधून जेणेकरून आपल्याला काही घटक मिळतील. नंतर आपण कॉम्प्लॅन, हॉर्लिक्स वगैरे डॉक्टर लिहून देतात प्रिस्क्रिप्शन मध्ये, बरोबर आहे. व्हिटॅमिन्स, कॅल्शियमची कमी आहे कॅल्शियम घ्या, बरोबर आहे. फॉलिक ऍसिड कमी फॉलिक ऍसिड घ्या. आयर्नची कमी आयर्न असलेले घटक देतात, टॉनिक लिहून देतात. त्या टॉनिकमध्ये सगळे घटक असतात की जे आपल्याला मिळतात, बरोबर आहे. तसं वनस्पतींना सुद्धा कशाची आवश्यकता असते, टॉनिकची आवश्यकता असते. मग त्यांना हे टॉनिक कुठून मिळतं, मिनरल्स मधून मिळतं. मग हे सॉइल वॉटरमध्ये हे मिनरल्स कसे असतात, खूप प्रमाणात असतात. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कसं असतं, सॉइल वॉटरमध्ये जास्त असतं. म्हणून सॉइल वॉटरमध्ये असलेले जे मिनरल्स आहे हे कुठं ट्रान्सफर होतात, रूट्सकडे ट्रान्सफर होतात, वनस्पतींच्या रूट्सकडे ट्रान्सफर होतात. म्हणून वनस्पतींच्या रूट्स काय करतात, मिनरल्स ऍब्सॉर्प्शनचं काम करतात.
मग हे जे मिनरल्स ऍब्सॉर्प्शनचं काम करतात हे कशाच्या मदतीने होतं, डिफ्युजनच्या मदतीने होतं. विथ द हेल्प ऑफ डिफ्युजन द प्लांट्स ऍब्सॉर्ब द मिनरल्स फ्रॉम द सॉइल वॉटर. बिकॉज इन द सॉइल वॉटर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिनरल इज मोर. म्हणून हे जे कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे हे जास्त कॉन्सन्ट्रेशन असलेलं काय होतं, याची मुव्हमेंट होते वनस्पतींच्या रूट्सकडे. म्हणून वनस्पतींच्या रूट्स काय करतात, मिनरल्स ऍब्सॉर्प्शन करण्याचं काम करतात. मीन्स दिस फंक्शन इज डन विथ द हेल्प ऑफ डिफ्युजन. थर्ड वन इज दॅट ट्रान्सपिरेशन. नाउ द क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज ट्रान्सपिरेशन. इट इज सिंपल, द प्लांट्स ऍब्सॉर्ब लार्ज अमाउंट ऑफ वॉटर थ्रू देअर रूट सिस्टम. वनस्पती काय करतात, खूप मोठ्या प्रमाणात पाणी ऍब्सॉर्ब करतात रूट सिस्टमद्वारे. मग एवढं सगळं पाणी त्यांना लागतं का, नाही. लिटिल अमाऊंट ऑफ वॉटर इज युटिलाइज बाय द प्लांट्स फॉर द बिल्डिंग स्ट्रक्चर ऑफ द प्लांट बॉडी. प्लांट बॉडी बिल्ड होण्यासाठी किंवा वनस्पतींना अतिशय कमी पाण्याची गरज असते, परंतु खूप पाणी ऍब्सॉर्ब करतात. मग हे जे बाकीचं पाणी आहे, हे बाकीचं पाणी जे असतं, दॅट वॉटर इज लॉस इन द फॉर्म ऑफ वेपर. हे जे जास्तीचं पाणी असतं हे काय करतात, वनस्पती लॉस करतात वेपरच्या फॉर्म मध्ये. त्याला म्हणतात ट्रान्सपिरेशन. काय म्हणतात त्याला, ट्रान्सपिरेशन. सी सिंपली रूट सिस्टम, दिस रूट सिस्टम ऍब्सॉर्ब वॉटर. काय करते हैं, वॉटर ऍब्सॉर्ब करते. दॅट वॉटर इज ट्रान्सपोर्टेड टू एरियल पार्ट ऑफ द प्लांट बॉडी. वरच्या दिशेने पाणी एरियल पार्ट कडे ट्रान्सफर केलं जातं. मग जेवढं पाणी ऍब्सॉर्ब करतं एवढं सगळं वनस्पतींना लागतं का, नाही. लिटिल अमाऊंट ऑफ वॉटर इज युटिलाइज. मग हे बाकीचं जे पाणी आहे वनस्पतींमधलं, ह्या ल्यूजवर काय असतात, स्मॉल माइन्यूट ओपनिंग पोर्स असतात. देर आर स्मॉल माइन्यूट ओपनिंग पोर्स आर प्रेझेंट ऑन द सर्फेस ऑफ द लॅमिना. हा लिपचा लॅमिना आहे, लिपचा सर्फेस आहे. या लिपच्या सर्फेसवर काय असतात, असे असंख्य माइन्यूट ओपनिंग पोर्स असतात. दॅट इज कॉल्ड अ स्टोमाटा. काय म्हणतात त्यांना, स्टोमाटा म्हणतात. दॅट स्मॉल माइन्यूट ओपनिंग पोर्स आर कॉल्ड अ स्टोमाटा. अँड विथ द हेल्प ऑफ स्टोमाटा दॅट वॉटर इज लॉस इन द फॉर्म ऑफ वेपर. हे जे पाणी असेल, थोडस पाणी वापरतात वनस्पती आणि राहिलेलं पाणी काय करतात, वनस्पती लॉस करतात. दॅट इज कॉल्ड अ ट्रान्सपिरेशन. मग या ठिकाणी पाण्याचं प्रमाण जास्त झालं, बरोबर आहे. म्हणून जास्त याचं पाण्याचं प्रमाण जास्त झालं म्हणजे पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, जास्त आहे. हे काय करतात, सराउंडिंग ऍटमॉस्फिअर मध्ये पाण्याचे मॉलिक्युल्स गॅसेस फॉर्म्स मध्ये काय होतात, डिफ्यूज होतात. दॅट इज कॉल्ड द ट्रान्सपिरेशन. मीन्स द ट्रान्सपिरेशन इज फंक्शन डन विथ द हेल्प ऑफ डिफ्युजन. म्हणून हे जे ट्रान्सपिरेशन आहे, हे ट्रान्सपिरेशन मध्ये काय होतं, हे जे पाणी जास्तीचं पाणी आहे, जास्तीचं पाणी काय केलं तर लॉस केलं जातं वेपरच्या फॉर्म मध्ये. आणि हे कशाच्या मदतीने होतं, डिफ्युजनच्या मदतीने. अँड लास्ट वन इज अ ट्रान्सलोकेशन ऑफ फूड. फूड ट्रान्सलोकेशन करणे, फूड ट्रान्सफर करणे. नाऊ वी नो व्हेरी वेल दॅट प्लांट सिंथेसाइज देअर ओन फूड मटेरियल. वनस्पती स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात. कशाच्या मदतीने, बरोबर, कशाच्या मदतीने, फोटोसिंथेसिसच्या मदतीने. विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस the plants synthesize their own food material. Because in the plants there are chlorophyll pigments are present, and with the help of these chlorophyll pigments the plants synthesize their own food material. Tela kaam to pan photosynthesis mite food vanaspati je food tayar kartat tela photosynthesis mhanta. Mata mala sanga sagya jasa food kutla part madhe tayar hot asel, baro kasha, leaves madhe. Because in the leaves there are मोर क्लोरोफिल पिगमेंट्स आर प्रेझेंट, हेस द लीव्स आर ग्रीन इन कलर. पानाचा रंग हिरवा आहे का, कारण दॅट इज बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल पिगमेंट्स. बिकॉज क्लोरोफिल पिगमेंट्स आर ग्रीन इन कलर. मग पानांमध्ये सगळ्यात जास्त क्लोरोफिल असतं, म्हणून पानांमध्ये सगळ्यात जास्त क्लोरोफिल असतं, म्हणून सगळ्यात जास्त फूड कुठं तयार होतं, पानांमध्ये तयार होतं. द लीव्स आर द मेन साइट ऑफ फोटोसिंथेसिस बिकॉज मोर क्लोरोफिल पिगमेंट्स आर प्रेझेंट इन द लीव्स. लीव्स मध्ये जास्त क्लोरोफिल पिगमेंट्स असतात, म्हणून लीव्स काय करतात, जास्त फूड तयार करतात. मग आता लीव्स मध्ये फूड तयार झालं, मग हे फूड इथंच राहील का, रूट्स फंक्शन करतात की नाही, करतात. झाडाच्या टोकापर्यंत पोहोचलं पाहिजे की नाही पोहोचलं पाहिजे, पोहोचलं पाहिजे.
मला सांगा जर रूट्स पर्यंत अन्न पोहोचलं नाही तर रूट्स फंक्शन करतील का? नाही करणार. कारण फंक्शन करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? एनर्जीची आवश्यकता असते. कशाची आवश्यकता असते? एनर्जीची आवश्यकता असते. एनर्जी कशातून मिळते? फूड मधून मिळते. मग फूड कुठं तयार होतंय? ल्यूज मध्ये तयार होतंय. मग हे ल्यूज मध्ये जे फूड तयार होतं, या फूडचं कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी कसं असतं? जास्त असतं. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ फूड इज इन द ल्यूज इज मोर अँड हेन्स दीज फूड पार्टिकल्स आर डिफ्यूज, दीज फूड पार्टिकल्स आर मूव टुवर्ड द लोअर कॉन्सन्ट्रेशन. म्हणून हे जे फूड पार्टिकल्स आहे या ठिकाणी जास्त असतात, कॉन्सन्ट्रेशन मध्ये असतात, हे काय करतात? लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे मुवमेंट होते. म्हणून इथं तयार झालेलं फूड काय होतं? रूट्स कडे डिफ्यूज होतं किंवा एरियल पार्ट कडे हे फूड पोहोचवलं जातं. दॅट इज कॉल्ड एज अ ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड. बघा, डिफ्युजन म्हणजे काय? इट इज सिम्पल, द मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम द रिजन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन. हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे ज्याला मॉलिक्युल्सची मुवमेंट होते त्याला काय म्हणतो आपण? डिफ्युजन म्हणतो. डिफ्युजन कशात होतं? डिफ्युजन इज टेक्स प्लेस इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. डिफ्युजन इज टेक्स प्लेस इन थ्री स्टेट ऑफ मॅटर, सॉलिड मध्ये, लिक्विड मध्ये आणि गॅसेस मध्ये. तिघांमध्ये काय होतं? डिफ्युजन होतं. मग आता तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितलं, जर माझ्या कपड्यांवर जर मी परफ्युम्स मारलेला असेल तर याचा वास सगळ्यांपर्यंत पोहोचतो. का? कारण माझ्या शरीरावर जे परफ्युम्स मारले त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? जास्त. बरोबर आहे. हे जास्तचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं? डिफ्यूज होतं, याची मुवमेंट होते, म्हणून तुमच्यापर्यंत वास पोहोचतो. फॉर एक्झाम्पल फ्लॉवर्स, फ्लॉवर्सचा जो स्मेल आहे, द फ्रॅग्रन्स ऑफ फ्लॉवर्स स्प्रेड इन द सराउंडिंग. फुलांचा जो सुवास आहे, फ्रॅग्रन्स आहे, तो सराउंडिंग मध्ये स्प्रेड होतो. कारण फुलांमध्ये, फुलांच्या पातळ्यांमध्ये ऑइल ग्लँड्स असतात. त्या ऑइल ग्लँड्स मध्ये काय होतं? ह्या द्रव्याची निर्मिती होते. आणि हे जे सुगंधित द्रव्य आहे फुलांमध्ये तयार होणार, हे काय केलं तर याची मुवमेंट होते, म्हणजे काय होतं? त्याचं डिफ्युजन होतं. आणखी एक एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला मी, केमिस्ट्री लॅबमध्ये जर प्रॅक्टिस चालत असेल तर आपण मैदानात जरी असलो तरी आपल्याला कळतं केमिस्ट्री लॅबमध्ये प्रॅक्टिस चालते. कारण का? केमिस्ट्री लॅबमधून जे काही गॅसेस बाहेर पडतात त्या गॅसेसचं डिफ्युजन होतं आणि त्या गॅसेसचं डिफ्युजन होऊन त्यांचा वास आपल्यापर्यंत पोहोचतो. म्हणजे काय होतं? मुवमेंट होते गॅसेसच्या मॉलिक्युल्सची हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे. त्याला आपण काय म्हणतो? डिफ्युजन म्हणतो. बरोबर आहे. आणि वनस्पतींच्या बाबतीमध्ये व्हाय डिफ्युजन इज इम्पॉर्टंट फिजिओलॉजिकल प्रोसेस, डिफ्युजन होणं का महत्वाचं आहे? कारण डिफ्युजन जर झालं नाही तर एक्सचेंज ऑफ गॅसेस होणार नाही. डिफ्युजन जर झालं नाही तर काय होईल? ऍब्सॉर्प्शन ऑफ मिनरल्स होऊ शकणार नाही. डिफ्युजन झालं नाही तर ट्रान्सपिरेशन होणार नाही. डिफ्युजन शिवाय ट्रान्सपिरेशन ऑफ फूड होऊ शकत नाही. अँड हेन्स डिफ्युजन, दीज फंक्शन्स, एक्सचेंज ऑफ गॅसेस, ऍब्सॉर्प्शन ऑफ मिनरल्स, ट्रान्सपिरेशन, ट्रान्सपिरेशन ऑफ फूड, हे कशाच्या मदतीने होतं? डिफ्युजनच्या मदतीने होतं. अँड हेन्स डिफ्युजन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फिजिओलॉजिकल प्रोसेस. Got it? It is very simple. Okay. Thank you.